आम्ही वर्सोवाच्या मंदिराजवळ आलेलो आहे, पण बघा इथं काहीतरी तोडगा केल्यासारखा दिसतंय. तुम्हाला एकदम जवळून दाखवतो. हे बघा एक बावला आहे, याची भीती पण वाटते बरं का. मला पण वाटते, असं नाही का मला भीती वाटत नाही, पण मला तर असा वाटते याला खोलून पाहावं एकदा. खोलू का काय, तुमचं काय म्हणणं याला खोलायचं का? हा जा. हो आपण काय बघा, दोन छोटे बावले ते, दोन छोटे बावले त्याच्यात असे होय. त्याच्यामध्ये अजून भरपूर काय बावले ते बाबा. हे काय दादा, हे काय विकायच्या वाहता पिता राहायला काठीच्या मारून ठेवलं काय सकाळी बावले बोवले. हे बावले दाखव, एवढे बावले. आता तुम्ही मला सांगा, हे असे बावले बनवणार? लोकांना घाबरवायचं काम करतात हे लोक. हा बापरे, लिंबांचं आगा गागा का कारखानाच उभारला इकडे तर आगा गागा का. अयो नारळ, अरे वा वा वा. म्हणजे कुणी याला इथं घाबराव या याच्या उद्देशानं बांधलं हे. मग त्यांच्या काय घरामध्ये असेल काय करणी बिरणी ते बघू आपण करणे कशी काय. आता ह्या असं केलेला काय फायदे भाऊ. उगाच हे बघा एवढे लिंबू घरी खाल्ले असते मस्त पैकी सरबत लिंबू झाला असता ते दिले सोडून. बघा ना तुम्ही हे पुढं कॅमेरा गेले भाई बाई. हे बघा अजून हे बा बावले बावले येते आलं नुसते बावलेच बावले धिंगाणं झालं इकडं पहा निंबा निंबा. ह्या 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 बा असे असे हे लोकांचे जगण्यात काय असतील तुम्ही मला सांगा. सगळा हा वाटुळा पण आहे का नाही. एवढे बावले बाबा ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बावले आणि हे काय चाळीस पंचेचाळीस लिंब असतील आणि हे एक नारळ. आता नारळ आपण खाल्ला असता पण तो नारळ मला वाटते जुनं झालं. आता असे जर लोक करत असतील तुम्ही मला सांगा हे पटतं आहे का. हा म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली जर तुम्ही अंधश्रद्धा बाळगत असेल ना तर हे साप चुकीचं आहे. आता काही लोक म्हणजे चटकी केली असेल काही भुताटकी लागेल. आता बघूया किती भुताटकी लागते आणि हे खरंच हे नाही करायला पाहिजे. चांगलं देवस्थान आहे वर्ष आहे आपलं दर्शन घेतलं नारळ फोडला ठीक आहे श्रद्धा ठीक आहे. पण श्रद्धेच्या नावाखाली जर हे असे जर भंगाळपणा चालत असेल ना तर शपथ असे यांच्या जिंदगीला छूया आपल्या. आता ह्या टाचण्या आता हे जे बावलेत ना ह्या बावल्यांना तुम्ही पाहा जवळून टाचण्या टोचल्यात. आता ह्या कोणत्या देवाच्या टाचण्यात. अरे काय मूर्खपणा आहे मला हेच कळत नाही लोकांचं आईला. बरं असो मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि अशा गोष्टींपासून सावध राहा. कुणी भक्तांच्या भिक्तांच्या नादाला लागून अशी चटकी चटकी करायच्या नादी लागू नका, कारण अशा चटकीला आपला साप नाकार आहे. या